स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। जत तालुक्यातील असंकी येथील ऊस उत्पादक शेतकरी शहाजी जाधव यांचा ऊस चोरीस गेला आहे। यामुळे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। संगीत तालुका जत येथील एक प्रकार शेतकरी संघ घडलेला आहे। एक लागणसाठी ठेवलेले ही ऊस अज्ञाताने पूर्णपणे एक टन ऊस रातोरात गायब केलेला आहे। ही ऊस पूर्णपणे एक बियाणे म्हणून ठेवले होतं, पूर्णपणे शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात अज्ञात चोरट्याने ही पूर्ण लंपास केलेला आहे। काय नेमकं काय घटना घडलेली आहे आता या शहाजी जाधव हे शेतकऱ्यांच्या तोंडून त्यांचं मत जाणून घेणार आहोत। काय नेमकं काय घडलेलं आहे ते? तिथं मी लागणीसाठी म्हणजे खोडा ऊस तुटून गेल्यानंतर चांगला ऊस होता आणि लागणीसाठी ठेवला होता। मग आम्ही आज लागण करताना आम्हाला असे निदर्शनास आले की ह्यातील जो मोठा चांगला ऊस आहे तो इथून 1-3-4 दिवसापूर्वी कोणीतरी तोडून घेऊन गेलेला आहे। आणि आता सध्या अशी परिस्थिती झाली आहे की मला जी लागणीसाठी मी जेवढा ठेवला होता ऊस आता तेवढ्यात माझी लागण सुद्धा झाली नाही। लागण ऊस संपून आता परत माझं रान शिल्लक राहिलेलं आहे। अशा प्रकारे इथं माझ्यावर फार घोर अन्याय झालेला आहे। माझा ऊस इथून ह्या उत्तरे साईडला वडा आहे इकडून कुठून जात नाही, पूर्वेला ऊस आहे इकडून पण कुठं जात नाही, इथून मेन वाटणीसुद्धा कुठं घेऊन घेण्यात आलेला नाही। आणि अशा प्रकारे इथं आमच्यावर फार अन्याय होतो आहे ह्या शेतामध्ये आणि आमचा ऊस चोरून नेलेला आहे। आणि आमच्या संघाचे कामगार आहेत यांनीसुद्धा ती प्रत्यक्ष बघितलेलं आहे की मधला जे इरसाल मोठा जो ऊस होता ती सगळा पूर्णपणे चोरून घेऊन गेलेला आहे तिथून। या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं जे हद्द आहे आसंगी हे गाव आहे, या ठिकाणी या शेतकरी संघ एक मोठा प्रचंड अन्याय झालेला आहे। तरी पोलीस प्रशासन याकडे लक्ष देऊन अज्ञाताविरुद्ध फिर्याद नोंद करून त्याला न्याय मिळावा असे त्यांचं मत आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनल, तालुका प्रतिनिधी, अंबांडामाळी, जत।